महत्त्वाची बातमी, कारण छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात आता उतरवण्यात आलेले आहे. मवियाकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संवाद साधण्याकरता थेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नमस्कार. आताच संभाजीराजे छत्रपती म्हणाले की शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आम्ही एकूणच प्रचाराला सुरुवात केलेली होती, कामाला सुरुवात करण्यात आलेली होती. सुरुवातीपासूनच वाटलं होतं की आता यावेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं. जवळजवळ जसं वातावरण होत चाललेलं होतं आणि निर्णय वरिष्ठांचा निर्णय होईपर्यंत तो त्या वातावरणामध्येच असताना त्यांना खात्री झाली की आपण म्हणजे ज्यांचे वडील मी म्हणजे मी रिंगणात उतरणार आहे आणि हे रिंगण मी असं समजत नाही आहे, हे आपण एक तऱ्हेचं एक विचारमंच आहे असं मी समजतो. अगदी, पण आजवर तुम्ही तसे राजकारणात सक्रिय नव्हतात. सीमेवरून आपण म्हणूया की काठावरून राजकारण काय घडतंय, राजकारणात काय उलथापालथ होतीये हे तुम्ही आजवर पाहिलेलं होतं, पण आता मात्र प्रत्यक्ष पाण्यात उतरण्याची वेळ आली असं का वाटलं? असं नेमकं काय घडतंय कोल्हापूरमध्ये? कसं झालं की हा विचार जनतेमध्ये होताच आणि आपण जसं म्हटलं की पाणी भरा लागलंय टाकीत आणि आपल्या वर चढा लागलंय, हे म्हणजे जनतेच्या दृष्टिकोनातून एक असं म्हणजे त्याचा अर्थ की जनता जास्तीत जास्त अडचणीमध्ये या लागली आहे अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली होती. अनेक गोष्टींमध्ये चे प्रश्न होते आणि अशा प्रश्नांमध्ये त्यांना कुठं उत्तरं मिळत नव्हती, त्यांना कुठं मार्ग सुचत नव्हता आणि या वातावरणामध्ये त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा विचार केला की मी सुद्धा यामध्ये भाग घ्यावा. सॉरी, टेलिफोन आला होता. नाही, हरकत नाही. सध्या उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अर्थात कामांचा ओघ वाढल्याचंच पाहायला मिळत आहे, पण आताच आपण जेव्हा संवाद साधतोय तेव्हा मात्र तिथं वंचितची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा घोषित केलेला आहे, पाठिंबा जाहीर केलेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे यावर? प्रकाश आंबेडकरांची सुद्धा माझी चांगली ओळख आहे. चांगली म्हणजे दोन तीन अनेक कार्यक्रमामध्ये ते मला भेटलेले आहेत आणि जर त्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला असेल तर मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. प्रकाश आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज हे जवळचे होते फार आणि महागावमध्ये मानगावमध्ये त्यांचा एक कार्यक्रम इथं घेतला होता. कोल्हापूर तत्कालीन कोल्हापूर संस्थानच्या एका गावामध्ये आणि तिथं त्या याच्यामध्येच बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं यंग असतील, 31 वर्षाचे असतील, 1921 च्या दरम्यान आणि त्या याच्यातच महाराजांनी शाहू महाराजांनी त्यांना हा आपला ओळखलं होतं, त्यांची
जसे रत्न पारख होते ते माणसांची पारख शाहू महाराजांना चांगली होती आणि तेव्हाच त्यांनी ओळखलं की हा मोठा नेता होणार आहे आणि हा मोठा नेता हुशार आहे आणखी हा सगळं मागासवर्गीयांना एक मोठं नेतृत्व देणार आहे आणि त्यांच्या मागे सगळी त्यांची जनता राहिली पाहिजे असं त्यांनी माणगाव परिषदमध्ये त्या काळातच सांगितलं होतं आणि त्यावरून आपल्याला सर्वांना लक्षात येईल की नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब कुठल्या कुठं गेले त्यांचे संविधान त्यांनी लिहून काढलं म्हणजे अर्थात ते एकट्याने लिहिलं नाही परंतु त्यांचा त्याचा सिंहाचा वाटा होता आणखीन ते आज आपण स्वीकारलंय लोकशाही स्वीकारली आहे आणि त्यांच्या मार्गाने आपण जाणार आहोत आणि अशा व्यक्तींचा नातू तो सुद्धा आमच्या बरोबरच असणार याच्यात काही हेच नाही माझे त्यांना माझे स्वतःचे मनपूर्वक शुभेच्छा त्यांनाही अगदी तुम्ही आता उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे की त्यांचे नातू आमच्यासोबत असणार यात काही शंकाच नाही आहे पण वंचितचं मवियात येण्यावरून अजून तळ्यात मळ्यात चालल्याचं पाहायला मिळत आहे काही जागावाटपांचा तिढा आहे तो सुटत नाही आहे काही प्रस्ताव दिले जात आहेत त्यावर विचारमंथन होत आहे पण तोडगा निघत नाही आहे काय वाटतंय तुम्हाला नेमकं काय काय करावं प्रकाश आंबेडकरांनी आता मी त्यांच्याबद्दल आता माझा संवाद मला साधता आला नाही आहे आणि त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष संवाद काही इकडं साधलेला नाही आहे म्हणून आणि महाविकास आघाडीचा त्याबद्दल प्रत्यक्ष विचार काय ते मी कोल्हापुरात बसून आपल्याला सांगू शकत नाही अगदी पण आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर जोरदार ते महाविकास आघाडीत जरी अजून सामील झाले का नाही मला इथं कोल्हापुरात इथं माहीत नाही परंतु निश्चित ते इंडिया आघाडीत निश्चित आहेत आणि इंडिया आघाडीत असलं म्हणजे सर्व एकत्र आपण काम करायचं आहे हे निश्चित आहे अगदी तुम्ही आता उल्लेख केलात की कोल्हापूरमध्ये पाणी भरायला लागलं आहे आणि हे पाणी भरायला लागल्यानंतर मात्र याला वाट मोकळी करून देणं हे फार गरजेचं आहे कोल्हापुरात असं नाही आहे सगळीकडेच हा प्रश्न आहे सगळीकडेच जनतेवर प्रेशर येते लोकांवर प्रेशर येते महागाईचे प्रश्न मोठे आहेत अशा तऱ्हेने अनेक प्रश्न जनतेपुढे आहेत आणि त्याचा प्रायोरिटीप्रमाणे ते सोडवले जात नाहीत ही एवढंच आपल्याला वाटतंय आणि ते सोडवले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील अशा तऱ्हेने आणि पाण्याचा जो प्रश्न आपण विचारला तर कसं असतं की जोपर्यंत नाकापर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आपण हातपाय हलवत नाही आणि आपली जनता भारताची जनता कशी आहे सगळं सहन करणारी जनता आहे पण जेव्हा प्रश्न पाणी नाकापर्यंत जाते तेव्हा ते सहन करू शकत नाही हातपाय त्यांचे हालायला लागतात तसेच आता जनतेचे हातपाय हालायला लागलेले अगदी अगदी खरं तर कोल्हापूर मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर हा कोल्हापूरचा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे काँग्रेसनंतर फारफार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही सत्ता गेली पण या ठिकाणी वर्चस्व काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचंच राहिलेलं आहे त्यामुळे याही वेळेला ही लढाई सोपी वाटते का लढाई कधीच सोपी नसती आहे लढाई लढाईच असती आहे आणखीन लढाईची सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने तयारी करायची असते त्याप्रमाणे सगळे उमेदवार आणि जनता आणि पक्ष त्या प्रयत्नात असतात तशी आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी देखील तयारी केलेली आहे काय असतील मुद्दे काय असतील अजेंडा खरं तर प्रचाराचा अनेक प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न प्रामुख्याने आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने आहेत उद्योगाचे प्रश्न आहेत
आणखीन रोजगारीचा प्रश्न मोठा आहे. असे अनेक प्रश्न आहेत, या सगळ्यांना आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि सगळ्या आपल्या भविष्यात सोडवायचे आहेत. अगदी अगदी शेवटचा सवाल, खरं तर महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे तुमच्या विरोधात, पण समरजित घाडगे किंवा धनंजय महाडिक यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, काय वाटतं तुम्हाला? दोघे माझे मित्र आहेत, मी आधीच सांगितलंय. दोस्तीत कुस्ती होणार हे ठरलंय म्हणजे? दोस्ती लोकशाही म्हटलं तर कुस्ती होणारच ना. काय म्हटलं? दोस्तीत कुस्ती होणार हे ठरलंय म्हणजे? हा, लोकशाहीमध्ये निवडणूक ही प्रक्रिया नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये एकपेक्षा दोन उमेदवार असतातच जवळजवळ. फार क्वचितच अशी परिस्थिती येते की एकच उमेदवार आहे आणि या त्याच्या माध्यमातून आपण पुढे जायची आपली सर्वांची तयारी पाहिजे. अगदी आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून आणखीन एक शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारते. खरं तर असं म्हटलं जात होतं की महायुतीनं देखील इथे निवडणूक जी आहे ती बिनविरोध करावी, कोणीही उमेदवार देऊ नये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात, अशी चर्चा होती. काय वाटतं आपल्याला, काय आपली प्रतिक्रिया आहे? आता कोणामध्ये ती चर्चा झाली मला माहित नाही, पण जसं मी सांगितलं तसं लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया होणे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे होईलच. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.